आक्रमक विस्फोटक असा प्रकाश बोनकर ही बॅटल कशा पद्धतीने रंगणार, कारण आजच्या दिवसातलं या एसजीपीएलच्या सीझन 2 मधलं वैयक्तिक पहिलं वहिलं अर्धशतक ठोकले प्रकाश बोनकर यांनी। निश्चितच पुन्हा एकदा ही मॅच काबीज करण्याकरता उतरले या मैदानामध्ये लोणशी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू। क्रिकेटचा रणसंग्राम मित्रांनो, क्रिकेट तसं पाहायला गेलो तर फक्त एक खेळच आहे, पण खेळताना जणू युद्धाचा आव आहे, त्याला क्रिकेट असं नाव आहे। जी सरता सरत नाही कधी संपत नाही अशी जात फक्त जिंकण्याची हाव आहे, त्याला क्रिकेट असं नाव आहे। ही आहे संधी, दाखवून द्या जगास कोण चोर आणि कोण साव आहे, त्याला क्रिकेट असं नाव आहे। आणि हेच क्रिकेट आणि या क्रिकेटचा हा रणसंग्राम अर्थातच एसजीपीएल। पर्व दुसरे, पहिला चेंडू बंटी याचा खोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, लॉंग ऑन द रिजनला प्रोटेक्शन आहे, मात्र त्याला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होईल, पुन्हा एकदा स्वयंच्या बॅट मधून येईल, पहिला चौकार डीजे मास्टर। एसजीपीएलच्या दुसऱ्या पर्वामध्ये बंटी एसजीपीएल सीझन 2 मधला सगळ्यात महागडा खेळाडू या वेळेस मात्र भरकटला जाईल। येस इट इज, पंच वळतायत आमच्याकडे, अर्थातच अवांतर वाईटच्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाईल धावफलकाला। पाच धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे, तर इथून पुढे कशा पद्धतीने कमबॅक करणार बंटी। पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर थोडीशी दिशा भरकटतोय। या वेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे, क्या बात आहे, पकडलंय स्वयंला, मोठा झटका, मोठा हदरा विवा सुपरस्टार संघाला डीजे मास्टर। एक युवा अष्टपैलू खेळाडू मित्रांनो, हे जग त्यांच्याच पुढे झुकतं जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो। इथून पुढे या परिस्थितीशी कशा पद्धतीने संकटाशी या सामना केला जातो या बॅटरच्या माध्यमातून। मात्र बंटी नावाचं हे संकट, हे वादळ पुन्हा एकदा मैदानावरती, क्या बात आहे, तेज तर्रार बंटीचा हा चेंडू, मात्र दिशा भरकटलाय, डावेष्टीच्या बाहेरून चेंडू निघून जाईल, पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय अवांतर व्हाईटच्या स्वरूपात, एक धाव पुन्हा जोडली जाईल धावफलकाला। धावफलकाचा विचार केला तर सहा धावा धावफलकावरती, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। एसजीपीएल सीझन 2 अर्थातच दुसरा पर्व, दुसऱ्या पर्वातला आजचा पहिला दिवस। या बात आहे, यावेळेस मात्र ऑन साइडला खोदून काढलाय चेंडूला, चेंडू मात्र जाईल वन बाउंस सीमा पार, येईल चौकार शंतनूच्या बॅट मधून। या आसमान का इशारा आहे, कल का सूरज तुम्हारा आहे डीजे मास्टर। डीजे मास्टर, तर दोन चौकार आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये, अर्थातच बंटीला कमबॅक करणं गरजेचं आहे। दहा धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे प्रगतीपथावरती बंटी, क्या बात आहे, यावेळेस मात्र कमबॅक केलाय, कमबॅक करणं गरजेचं होतं बंटीला, कारण दहा धावा जरूर धावफलकावरती जोडल्या जात आहेत। अर्थानं संतनू महाडिक
आल्यानंतर देखील एक पहिला चौका रशन धनूच्या बॅटमधून आपण पाहिला असेल लॉंग ऑन रिझनला, त्या ठिकाणी जरूर चार धावा अर्जित केल्या गेल्या. तदनंतर मात्र बंटी कमबॅक केलाय आज प्रकाश बोणकर याच्या नेतृत्वाखाली कौस्तुभ इलेव्हनचा संघ. यावेळेस स्वतः प्रकाश चेंडू खाली, क्या बात आहे, मात्र या ठिकाणी प्रयत्न जरूर, एफर्ट्स जरूर, त्याला मात्र तिलांजली दिली जाईल. या दोन धावा धावफलकाला जोडल्या जातील. दुहेरी धावीने धावफलक पुढे सरसावला जाईल, अर्थातच बारा धावा धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकातला, अर्थातच पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना बारा. शंतनू माडिक अगदी संयमानं हा डाव, संयमानं ही इनिंग पुढे नेण्याचं काम ज्याच्या माध्यमातून केलं जातंय टीम विवा सुपरस्टार्स उसरघर संघाकरता. यावेळेस मात्र फाईन लेगला बीट केले शंतनूनं. येस इट इज, दमदार षटकार शेवटच्या चेंडूवरती शंतनूच्या बॅटमधून डी जे ओंकार. ती आखणं खूप गरजेचं आहे टीम कौस्तुभ इलेव्हन संघाला. आणि ही रणनीती कशा पद्धतीनं आखली जाईल आणि आखण्याकरता स्वतः कर्णधार प्रकाश बोणकर गोलंदाजी माकवती येतोय, कारण ब्रेकथ्रूची अपेक्षा आहे, ब्रेकथ्रूची गरज आहे ती टीम कौस्तुभ इलेव्हन संघाला. शंतनू महाडिक आपली क्षमता पारखतोय पुन्हा एकदा, आपलं एक्झिक्युशन पुन्हा एकदा देत असताना जरूर आपण पाहतोय. एक चौकार एक षटकार ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय, तर निश्चितच एका मजबूत स्थितीमध्ये. जर आपण पाहिलं असेल ना तर स्वयं अगदी स्वस्तात परतला एक पहिला चेंडूवरती चौकार जरूर अर्जित केला होता, पण तदनंतर मात्र बंटीनं स्वयंला तंबूच्या आश्रयाला परतवलं. पण शंतनू महाडिकनं पुन्हा एकदा या डावाला आकार दिलाय, सजवलंय ही इनिंग कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाणार. याबाबत शफल जरूर झाला होता प्रणय, तदुबत मात्र बीट होतोय प्रकाश भोणकर यांचा तेज तर्रार चेंडू. आज मात्र प्रकाश भोणकर एका रिदम मध्ये एका लय मध्ये खेळत असताना आपण जरूर पाहतोय. पहिल्याच सामन्यामध्ये तब्बल 54 धावा ठोकल्या होत्या प्रकाश भोणकर या बॅटर्सनं आणि SGPL मधलं सीझन 2 मधलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती केलंय. येसडेज यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर भरकटला जाईल गोलंदाज, तदुबत मात्र एक अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा प्राप्त होते. एकला चलोरचा हा नारा देत असताना प्रकाश भोणकर आपली ही टीम अर्थातच कौस्तुभ इलेव्हन संघाला लीड करतोय. अगदी आपल्या गावातील खेळाडूंना घेऊन या ठिकाणी ऑन साईडला खेळून काढलंय, अर्थातच क्षेत्ररक्षक तेज तर्रार त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय अतिशय वेगानं आणि एकच धाव या ठिकाणी जरूर अर्जित केली जाईल. एका धावानं मात्र धावफलक मात्र पुढे सरसवलं जाईल. 20 धावा धावफलकावरती, 20 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. 20 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे शंतनू माडिक. याच्यावरती मात्र सारं काही निर्भर आहे, स्टेप आउट जरूर झाला होता. यावेळेस मात्र एक सबमरीन डिलिव्हरी प्रकाश भोणकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज मात्र प्रकाशचा दिवस आहे, आज मात्र स्टार प्रकाशच्या बाजूने आपल्याला जरूर पाहायला मिळतील. मात्र क्रिकेटचा खेळ आहे हा, क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येणार नाही. यावेळेस चेंडू मात्र डीप मिडविकेट रिझनला जातोय. प्रोटेक्शन त्या ठिकाणी एक धाव अतिशय वेगानं कम्प्लीट केली आहे. पुन्हा एकेरी धावीने मात्र धावफलक हलत ठेवण्याचं काम, 21 ऑन अ बोर्ड, 21 धावा धावफलकावरती. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, अर्थातच प्रकाश भोणकर कशा पद्धतीनं हे दोन चेंडू हाताळतायत प्रणय याच्याकरिता. मित्रांनो, गर्दीत चालण्यापेक्षा एकट्याने चालायला शिका. गर्दी आपल्याला सामर्थ्य देते पण आपली ओळख हिरावून घेते. आपली ओळख जर निर्माण करायची असेल, आपलं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल, आपलं साम्राज्य जर निर्माण करायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला एकट्यानाच या खेळपट्टीवरती या मैदानावरती उभं राहावं लागेल आणि स्वतःला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. म्हणून ओळख निर्माण करणं
खूप गरजेचं आहे. आणि ही ओळख निर्माण करण्याकरता खऱ्या अर्थानं तुम्हाला या खेळपट्टीवरती तुमचं कसब पणाला लावणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात जोडली जाते, अर्थातच 22 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक दुसरं यावेळेस मात्र खोदून काढलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्र रक्षक लॉंग ऑफला जज करतोय. प्रणय ढेपे बॅक टू द पवेलियन डीजे मास्टर. एक ब्रेक तू मात्र पुन्हा एकदा मिळवून दिलाय आपल्या टीम करता. 22 धावा धावफलकावरती असताना पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू. या वेळेस मात्र या चेंडूला सन्मान दिला जातोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, अर्थातच दोन षटकांच्या समाप्तीनंतर 11 सरासरीनं या 22 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. गौरव आणि शंतनू माणिक ही जोडी मात्र या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. अर्थातच अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे सागर केकाने. याला मात्र प्राचारण केलं जातंय कर्णधार प्रकाश बोंडकर यांच्या माध्यमातून षटक क्रमांक तिसरं हाताळण्याकरता. कशा पद्धतीने हे षटक हाताळलं जाईल सागर याच्या माध्यमातून आपल्या या यशाच्या मार्गावरती, या प्रगतीच्या मार्गावरती पोहोचण्याकरता अपार मेहनत, अपार कष्ट खऱ्या अर्थानं हे खेळाडू घेत आहेत. अर्थातच या SGPL च्या दुसऱ्या सीझनच्या या चषकावरती नाव कोरण्याकरिता. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रक ऑन साइडला. क्षेत्ररक्षक हा झेल मात्र सुटला जाईल. शंतनू माणिक याला मात्र पुन्हा एकदा एक संधी प्राप्त होईल. दोन धावा या धावफलकाला पुन्हा एकदा जोडल्या जातील. निश्चितच 24 ऑन बोर्ड, 24 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. अर्थात स्लॉटमध्ये चेंडू फेकला होता मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही शंतनूच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र तेज तर्रार सागरचा चेंडू. ही लोणशी एक्सप्रेस मात्र कमबॅक करते. दुसऱ्या चेंडूवरती मात्र बीट केलंय शंतनू महाडिक याला. मित्रांनो, परिस्थितीने जरी तुमची कवच कुंडलं काढून घेतली तरी मैदानातून पल काढायचं नाही. हरलो तरी हरकत नाही, पण नाव करण्यासारखं झालं पाहिजे. इथं मात्र ही कवच कुंडले या बात आहे. खोदून काढलाय यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. उंची जास्त, बंटी चेंडू खाली. शंतनूचा खेळ खलास डीजे मास्टर. पाहतोय मूलगावाला बिलॉंग करणारा खेळाडू या ठिकाणी खेळपट्टीवरती सागर. उलटास चेंडू यावेळेस बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्युट केलाय. पुन्हा बंटी वेगानं चेंडू खाली येतोय. एकच धाव यावेळेस मात्र या एका धावेवरती पुन्हा संतुष्ट व्हावं लागेल. 25 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. मित्रांनो, इम्प्रुव्हमेंट असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. ही इम्प्रुव्हमेंट सातत्यानं जोपर्यंत तुम्ही सराव, तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये येणार नाही. कारण बदल हा आपल्यामध्ये हवा आहे. माणूस जसा बदलत चालला आहे ना, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे. मित्रांनो, निसर्गाची ताकद तरी किती आहे बघा. निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा संपत्ती गाडी बंगला सोनं नाणं श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव किती महत्त्वाचा आहे. म्हणून यावेळेस चेंडूनं बॅटची खालची कड घेतली आहे. बॅकवर्ड रिझनला चेंडू निघून जातोय. तद्वत मात्र पुन्हा एकदा ही एकच धाव या ठिकाणी जोडली जाईल धावफलकाला. निश्चित 27 धावा धावफलकावरती येत आहेत. आज मात्र कौस्तुभ इलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं धावगतीवरती अंकुश लावलंय.
आजच्या दिवसातला एक प्रेक्षणीय सामना झाला होता. अर्थातच श्री कालभैरव कुरवडे संघ बडाम कस्तुब इलेवन. यावेळेस आडव्या बॅटने ऑन साईडला खेदून काढलंय. अमरच्या बॅटमधून या दोन धावा येतील का? येस इट इज. दोन धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. या दुहेरी धावीने धावफलक मात्र हलतं ठेवलंय. 29 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 3 या दरम्यान मात्र संपुष्टात. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा या धावफलकावरती. स्लॉगवरचं हे षटक हाताळण्याकरता प्रकाश भोणकर जबाबदारी पुन्हा एकदा यशवरती सोपवणार का? येस इट इज. यश केकाणे गोलंदाजी माकवती प्राचारण केले यशला. आज मात्र कोमरा इलेवन लोणशी संघाचे हे खेळाडू कौस्तुभ इलेवन संघाकरिता मात्र सातत्यानं आपलं काम अगदी प्रभावीपणे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच मग गोलंदाजी डिपार्टमेंट असेल, स्वतः फलंदाजीमध्ये प्रकाश भोणकर आपलं कर्तव्य पणाला लावतोय. तद्वत मात्र स्लॉगवरचं षटक हाताळण्याकरता यश केकाणे याला प्राचारण केले जाते. कशा पद्धतीनं या धावगतीचा आलेख उंचावला जाईल तो बॅटर्स गौरव आणि अमरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. कवरच्या डोक्यावर स्वीपर कवर रिझनला चेंडू ट्रॅव्हल. येस इट इज. 2 बाउन्स जाईल सीमा पार. एल चौकार डी जे ओकार. तर निश्चितच पहिल्या चेंडूवरती चौकार अर्जित केलाय गौरवनं. कमबॅक करणं गरजेचं आहे. ओ यावेळेस मात्र उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू फेकण्याचा मनसुबा आखला होता गोलंदाज यशनं. मात्र थोडीशी दिशा भरकटला जाईल. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात खात्यावरती जमा होईल. 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. या 34 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अटॅकिंग क्रिकेट गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? यावेळेस टॉप एज प्रकाश भोणकर चेंडू खाली झेल टिप लाईक गौरव बॅक टू द पवेलियन डी जे मास्ट. या ठिकाणी आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर. एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. या वेळेस विकेटच पुन्हा एकदा पतन डी जे मास. राहुल आपण पाहतोय पण यश केकाणे प्रशंसा करावी लागेल या युवा गोलंदाजाची. यावेळेस मात्र थोडस फंबलिंग यश टी रक्षक प्रकाश भोणकर. तद्वत मात्र पुन्हा एकदा दुहेरी धाव घेण्यात अमर मात्र यशस्वी ठरतोय. दुहेरी धावीने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. अर्थातच 36 धावा धावफलकावरती येत आहेत. 40-45 धावांपर्यंत आम्ही रोखणार हे जुनं स्पष्ट केलं होतं प्रकाश भोणकर यांनी. मित्रांनो आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, मात्र तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं असतं. ही जिद्दच उराशी बालगुण प्रकाश भोणकर आणि त्याचा संघ या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाला होता. यासडेज परतावं लागेल अमरला बॅक टू द पवेलियन डी जे मास्टर.
शेवटचा चेंडू या षटकातला शेष असताना सुशील ठेपे नवीन बॅटर्स, शेवटचा चेंडू कशा पद्धतीने करणार फेस, 36 धावा धाव फलकावरती स्विच इट करण्याचा प्रयत्न, क्या बात आहे। प्रकाश भोणकर अनुभव आणि कलात्मकता यांची सांगड घालताना शेवटच्या चेंडूवरती देखील विकेटचं पतन, 24 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष, काय असणार या मॅचचा उत्तरार्ध, पुन्हा एकदा ऐकूया डीजे ओमकारला। किशोरजी कृपया आपण संपर्क साधायचा आहे या ठिकाणी, राजनजी किशोरजी आपण कृपया संपर्क साधायचा आहे, एक इनिंग झालेली आहे, जर मॅच खेळवायची असेल तर पुढील सामना कोणाचा आहे तो अनाउन्समेंट करणं गरजेचं आहे। तर निश्चितच 24 चेंडूचा खेळ आणि या 24 चेंडूमध्ये जवळपास 37 धावांची गरज असणार आहे ती टीम कौस्तुभ इलेव्हन संघाकरिता। कशा पद्धतीनं या 24 चेंडूमध्ये 37 धावा आणि या धावांचा वेद घेण्याकरता हे बॅटर्स कशा पद्धतीनं रणनीती आखून या खेळपट्टीवरती येणार, अर्थातच दोन्ही संघ या ठिकाणी आपला पहिला विजय प्राप्त करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत। दुसरा विजय प्राप्त करण्याकरता प्रबळ दावेदार ठोकण्याकरता तर यानंतर होणारी मॅच असणार आहे अर्थातच विवा सुपरस्टार्स 11 बनाम आदेश समीर 11, विवा सुपरस्टार्स 11 बनाम आदेश समीर 11, दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी त्वरित या ठिकाणी येणं गरजेचं आहे कारण आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे। विवा सुपरस्टार्स 11 वर्सेस आदेश समीर 11, कृपा करून दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण या ठिकाणी याडॉस्का बॉस मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे। जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच बंटी आणि वैभव ही जोडी मात्र या आव्हानाचा या संकटाचा सामना करण्याकरता या खेळपट्टीवरती आपण पाहतोय। निश्चितच 24 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष, हे लक्ष पेलण्याकरता हे दोन्ही बॅटर्स मात्र तितकेच मुस्तेद आहेत। बंटी SGPL च्या या दुसऱ्या लीगमध्ये सगळ्यात महागडा ठरलेला खेळाडू जो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे, तर वैभव याला मात्र आपण पाहतोय ऑन स्ट्राईक, कशा पद्धतीनं या 37 धावांचा पाठलाग केला जातोय या दोन्ही जोडीच्या माध्यमातून। तर गोलंदाजी माकवती स्वतः कर्णधार प्रणय ढेपे याला मात्र तुम्ही पाहताय, पहिला चेंडू प्रणय याचा ओर द विकेट, ओह क्या बात आहे, या वेळेस मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता अर्थातच वैभवचा, त्यामध्ये मात्र अयशस्वी ठरतोय, अर्थातच पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात इथं मात्र कुठंतरी यश प्राप्त झालंय ते प्रणय याला। निश्चितच प्रणय ढेपे याच्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली संस्थापक विवेक ढेपे यांनी, यावेळेस ऑन साईडला खेळून काढले अर्थातच डीपला प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन रिजनला, स्वयं चेंडू खाली येतोय आणि एकच धाव यावेळेस मात्र जरूर अर्जित केली जाईल वैभव याच्या माध्यमातून। एकेरी धावीने धावफलक मात्र अकाउंट ओपन केलं जातंय अर्थातच कौस्तुभ इलेव्हन संघाचं, प्रणयाचा पुढील चेंडू यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, क्या बात आहे, हा झेल मात्र अप्रतिम टिपलाय। बंटी बॅक टू द प्रवीण पवेलियन अर्थातच पहिला गडी गारद केलाय प्रणय नडीजे मास्टर।
मास्टर तर विवा सुपरस्टार्स 11 वर्सेस आदेश समीर 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया टॉस्का बॉस मध्ये संपर्क साधायचा आहे. यानंतर नेक्स्ट मॅच होणार आहे अर्थातच विवा सुपरस्टार्स 11 वर्सेस आदेश समीर 11. प्रवीण वातेरे निलेश चालके आपणास विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर नाणेफेक करण्याकरता दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. तर सागर केकने नवीन बॅटर्स या ठिकाणी येतोय अर्थातच प्रणयनं मात्र श्रीगणेशा केलाय ब्रेक तो मिलवून दिलाय. क्या बात आहे तेज तर्रार प्रणयचा चेंडू होतोय फरार अर्थातच जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रणय मात्र सातत्यानं सांगतोय जणू काही सांगतोय एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही ही बाजी मात्र पालटवण्याकरता मी मात्र सज्ज आहे. कशा पद्धतीने ही बाजी पालटवली जर यावेळी शॉर्ट अप लेंथ क्या बात आहे शॉर्ट अप लेंथचा हा चेंडू फेकलाय यष्टी रक्षकाला बीट करून लॉंग स्टॉपला बिलॉंग करेल का चेंडू तद्वत मात्र या दोन धावा जरूर अर्जित केल्या जातील. पुन्हा एकदा दुहेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरसवलं जाईल अर्थातच तीन धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे पाच चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि नाममात्र तीन धावा खर्च केल्या त्या कर्णधार प्रणय ठेपे यानं. विवा सुपरस्टार संघाचा हा खेळाडू मित्रांनो आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते फक्त विचार सकारात्मक असणं गरजेचं आहे. खोदून काढलाय यावेळेस मिड ऑफला क्षेत्ररक्षक सोपा झेल पुन्हा एकदा सोपा करण्याकरता गेला आणि हा झेल सुटला जाते स्वतःवरती मात्र निराश क्षेत्ररक्षक. कॅचस विन मॅचस मित्रांनो असं म्हटलं देखील जातं खूप इम्पॉर्टंट असतं. तुमचा एक झेल सुटल्यानंतर गोलंदाजावरती त्याचा थेट विपरीत परिणाम होत असतं म्हणून तुमच्या टीम करता तुमच्या एक दोन नाही तर 11 च्या 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन असणं खूप गरजेचं असतं. शेवटच्या चेंडूवरती हा झेल सुटला जातोय अर्थातच मिड ऑफ रिझनला सागर केकाने याचा. धावफलकाचा विचार केला तर 4च धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तदनंतर मात्र या खेळपट्टीवरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम खडकली शंतनू महाडिक गोलंदाजी माकवती एक उंच पुरा असा हा खेळाडू या ठिकाणी आपण गोल या खेळपट्टीवरती बघतोय. मित्रांनो सातत्यानं खडकली गावाकरिता देखील ग्रामीण विभागातून यावेळेस क्या बात आहे शॉर्ट अप लेंथ हाईटचा पुरेपूर वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो शंतनू सातत्यानं आपल्या गावाकरता ग्रामीण विभागातून या असोसिएशन मधून देखील चांगलं कॉन्ट्रीब्युट करतो आपलं एक्झिक्युशन देखील सातत्यानं देत असतो असा हा अप्रतिम दर्जेदार खेळाडू शंतनू महाडिक. ओवर द विकेट्स नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सागर याचा तद्वत मात्र पुन्हा बीट होतोय. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू फेकले जात आहेत ते शंतनूच्या माध्यमातून. 4 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे शंतनू महाडिक. आज मात्र जणू काही घाम गाळतोय या मैदानामध्ये. मित्रांनो जो पाण्याने भिजतो तो कपडे बदलतो पण जो घामाने भिजतो ना तो इतिहास बदलतो आणि हा इतिहास रचण्याकरता प्रत्येक खेळाडू इथं मात्र आपली ताकद पाण्याला लावते. सागरनं मात्र आपली ताकद दाखवली यावेळेस स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग सीमा पार सागरच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. तिसऱ्या चेंडूवरती हा घाणागती प्रहार पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र क्रीज सोडले सागरनं. तंबूच्या आश्रयाला विकेटचं पतन आणि येतंय प्रकाश भोणकर नावाचं वादळ या मैदानामध्ये होतंय दाखल. अर्थातच चौथ्या चेंडूवरती मात्र गारद केलंय शंतनूनं सागरला. धावफलकाचा विचार केला ना तर 10 धावा धावफलकावरती 37 धावांची गरज आहे जिंकण्याकरता कौस्तुभ 11 संघाला. अजूनही जवळपास 27 धावांची गरज आहे. या 27 धावा कशा पद्धतीने काढल्या जात आहेत आणि या 27 धावा काढण्याकरता स्वतः कर्णधार प्रकाश भोणकर ज्यानं ठोकलंय आज पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक. ओ यावेळेस मात्र अपट्रॅकर चेंडू होता क्या बात आहे
उचली घेणारा हा चेंडू त्याला मात्र सन्मान दिलाय प्रकाशन, स्टीयर केले अर्थातच कव्हर रिजनला, तद्वत मात्र एक धाव जरूर अर्जित केली जाईल। या एकेरी धावेने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावला जाईल। 11 धावा धावफलकावरती येत आहेत। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे। 5 चेंडू आतापर्यंत शंतनूने फेकलेत। या शेवटच्या चेंडूवरती वैभव कशा पद्धतीने शंतनूला फेस करणार की शंतनू पुन्हा एकदा एखादा क्या बात है पुलर लेंथ चहा चेंडू, शेवटचा चेंडू निर्धाव, निर्धाव चेंडू न षटकाची सांगता। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5.5 च्या सरासरीनं 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातायत। अजूनही जवळपास 12 चेंडू आणि जवळपास 26 धावांची गरज आहे टीम कौस्तुभ 11 संघाला। मात्र जोपर्यंत प्रकाश भोणकर या खेळपट्टीवरती उभा राहील, जोपर्यंत प्रकाश भोणकर या क्रीजवरती तग धरून उभा राहील, तोपर्यंत या 26 धावा जरूर काढल्या जातील कौस्तुभ 11 संघाच्या माध्यमातून। गोलंदाजी माकवती परिवर्तन अर्थातच नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय राहुल, ज्याने मागच्या मॅच मध्ये तब्बल फेकले होते 14 चेंडू। पुन्हा एकदा अशाच पद्धतीने जर षटक हाताळलं तर विवा सुपरस्टार संघाकरिता एक धोक्याची घंटी म्हणावी लागेल। मात्र कमबॅक करण्यामध्ये माहीर असणारा हा राहुल आज एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपलं प्रदर्शन देत असताना समोर आहे तितक्याच ताकदीचा एक तुल्यबल मातबगार खेळाडू, ज्यानं अनेक कारनामे या खेळपट्टीवरती या मैदानावरती केलेले आहेत। प्रकाश भोणकर ऑन अ स्ट्राइक, पहिला चेंडू राहुल याचा, स्लॉट त्याला पाठवलाय आउट ऑफ प्लॉट। ही स्ट्रेंथ आहे प्रकाशची, तुम्ही स्लॉट मध्ये चेंडू टाकाल तर त्याचा नतीजा असेल 6 धावा। डीजे मास्टर। धावांची गरज टीम कौस्तुभ 11 संघाकरिता। हाफ ट्रॅकर चेंडू या वेळेस पुन्हा एकदा बिग 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 हिट डीप मिड विकेट सीमा पार, दमदार षटकार डीजे ओमकार। मास्टर 14 धावांची आता मात्र गरज, 23 धावा धावफलकावरती। प्रकाश भोणकर नावाचं वादळ या मैदानामध्ये घोंगवायला सुरुवात झाली आहे। क्या बात आहे, यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर, ऑन साईडला चेंडू, क्या बात आहे, चौकार डीजे ओंकार। बाडने खेळण्याचा प्रयत्न या वेळेस मात्र यस्ट्या उद्ध्वस्त, प्रकाश भोणकर बॅक टू द पवेलियन। इथं मात्र ही लढाई जिंकले राहुल।
आहे। या वेळेस मात्र 27 धावा धावफलकावरती 10 धावांची गरज असताना एक ट्विस्ट सामन्यामध्ये निर्माण। या वेळेस मात्र पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही, दुसरी धाव पूर्ण करणार का? यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल, अर्थातच 29 धावा धावफलकावरती 8 धावांची आता मात्र गरज। 6 चेंडूंचा खेळ बाकी, 6 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण कशा पद्धतीनं जुळवणार, अर्थातच कौस्तुभ इलेव्हन संघाचे बॅटर्स कशा पद्धतीनं रोखणार 6 चेंडूमध्ये 8 धावा करण्याकरिता? मात्र उत्तर द्यावं लागेल, उत्तर द्यावं लागेल मित्रांनो। असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती कालीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। हे उत्तर मात्र देणं गरजेचं आहे, याला प्रत्युत्तर दिलं जाईल का? गोलंदाजांच्या माध्यमातून, कारण 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे। करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। इथं मात्र हे उत्तर देण्याकरता हा गोलंदाज सज्ज झालाय, मात्र वैभव ऑन स्ट्राइक, 6 चेंडू 8 धावा, पहिला स्क्वेअर लेग रिजनला हा फटका फसलाय वैभवचा। बॅक टू द पवेलियन डीजे मास्टर। या 5 चेंडूत या 8 धावा डिफेन्स केल्या जातात। शॉर्ट अप लेनचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार, पुन्हा एकदा टिपलाय झेल, क्या बात है, बॅक टू बॅक दुसरा गडी गारद केलाय स्वयंन डी। विकेटची पहिली हॅट्रिक येईल का? या पर्वातली आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, या वेळेस मात्र फलंदाजानं क्रीज सोडले। यस डेज दोन्ही पंच तितकेच अनुभवी, तितकेच अभ्यासपूर्ण हा निर्णय देणार। निर्धाव चेंडू फेकलाय पुन्हा एकदा स्वयंन, 3 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज। हे समीकरण कुठं होतं आणि कुठं येऊन ठेपलंय प्रकाश भोणकर यांचा तो विकेट खूप महत्वाचा, यू मिस आय डेफिनेटली हिट, परतावं लागेल बॅटर्स यशला, बॅक टू द पवेलियन डी जे ओंकार। मागोमाग एक हा बुरुज ढासळत ढासळत आणि ढासळतच गेला, हा बुरुज ढासळण्यापासून
थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. दोन चेंडू आणि आठ धावांची आता मात्र गरज. हे इक्वेशन चेंज झालंय यावेळेस. मात्र काय घडतंय, डावे एसटीच्या बाहेरून गोलंदाज भरकटला जाईल वाईटच्या स्वरूपात आणि ही एक धाव अशा दोन धावा धावफलकाला जोडल्या जातील. दोन चेंडू आणि आता मात्र हे समीकरण येऊन ठेपले. सहा धावा, दोन चेंडू, सहा धावा. स्वयं गोलंदाजी माकवती आपण पाहतोय. दोन चेंडू सहा धावाची गरज असताना मोठा स्ट्रोक या वेळेस. क्या बात, क्या बात, डीजे ओंकार या वेळेस.